हो। मधल्या काळामध्ये तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात होता हो। तुमच्याही हॉटेलावर जप्तीची वगैरे वेळ आली होती हो। तर म्हणजे होतं असं की जो संवेदनशील माणूस आहे तो जेव्हा असं काही घडतं आणि जप्ती आणि आपलं सगळं जे आपण मिळवलेलं कमवलेलं आहे ते सगळं आपल्या हातून जाणार या भावनेतनच तो खचतो आपल्याला लोक काय म्हणतील समाजात आपली आब्रू जाईल या भावनेनं तो आणखीन आणखीन आतल्यात खचत जातो आणि ह्या गोष्टी त्याला मग नकोशा वाटतात म्हणजे त्याच्यापेक्षा जीव गेला तर बरा तर जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आला की तुमचं नाव होतं ऑर्किडचं नाव होतं तुमचं नाव होतं आणि तुमच्या हॉटेलवर जप्तीची वेळ आली तर त्याच्यातनं तुम्ही कसे बाहेर आलात पहिली गोष्ट मी आहे ना अशा गोष्टी आल्या तर पहिलं मन मन खंबीर करतो मन आहे ना मनाच्या आत पण एक मन असतं जसं आलूबुखार आहे तुम्ही खाता आलूबुखारच्या आतमध्ये पण एक आलू बुखार असतो आणि बदाम असतं तर ते टणक पाहिजे मन जे आहे मी म्हणतो आहे बुरे वक्त जरा अदबसे पेशा वक्त को वक्त नाही लगता वक्त बदलणे मे पण साहेब माझ्या जीवनात माझ्या स्वभावामुळे म्हणा काही अशी लोकं आली अशावेळी मी जाऊन त्यांना भेटतो सांगतो तर त्या लोकांचा अनुभव मला फार उपयोगी देतो मी सांगतो की साहेब माझं असं असं झालं आहे तर विठ्ठल असं नको करू असं कर बघ असं होईल का आणि त्यांचे सल्ले मला आजही लोक म्हणतात अरे विठ्ठल तीस वर्ष झाले मी रिटायर होऊन पण तू अजूनही येतो भेटतो तर ह्या सल्ला घेणं महत्त्वाचं असतं कारण ती पण माणसं सा आमच्यासारखी साधी होती आणि ते अच्युत्त पदावर पोचले त्यांनी त्यांच्या जीवनात अशी मोठी मोठी माणसं पाहिली वरखाली जाणारी त्यामुळे त्यांना त्याचा अनुभव होता नाही पण तुम्ही कसे बाहेर आलात तर मी बाहेर आलो याचे तीन एक माझे आई वडील जे आहेत त्यांचा सपोर्ट कोणी जर मागायला गेलं पैसे सांगायचे तुझे पैसे मिळतील दुसरं मी विचार केला की बाबा हे हॉटेल आहे तर आता किती आहेत आपल्याकडे दहा हॉटेल पाच झाली तरी हरकत नाही देऊन टाकाचे पैसे माझ्याकडे जेवढ्या हॉटेलच्या जगातल्या बेस्ट जागा माझ्याकडे होत्या कोकणातल्या होत्या बाहेर होत्या एक, -एक एका दिवसात एका रुपये एक करोडच्या जी तो ऐंशी लाख देतो आहे ना हे घे तर ऐंशी लाख रुपये बँकेत झालं उद्या देतो सेटलमेंट झालं असे दोन सेटलमेंट झाल्यावरती साहेब गुच्छा एकदा एक, एक सुटला ना का बाजूचा मनुष्य म्हणतो अरे आता मांजा तयार झाला आम्ही लहानपणी तसंच करून मान द्या पतंगाचा तर तो ए, एक तसा सुटला दुसरा माझा सेल जो आहे तो मुंबईचा फार चांगला सेल आहे आजही चांगला आहे बाय डुईंग एटी नाईन पर्सेंट डॉक्युमन्सी तर फारच चांगलं आहे तिसरं आणिच महत्त्वाचं म्हणजे जी लोक माझ्या ओळखीची आणि जे पूर्वी बँकेचे चेअरमन किंवा होते त्यांनी बँकेला साईन द्यायला एक वर्षाचं एक्सटेन्शन रे आणि या, या, या नियमाकाली देत आहेत तुम्हाला ब्रिझिंग टाईम पाहिजे असतो आणि हा ब्रीडिंग टाईम हा फार महत्वाचा असतो जर तुम्ही घुसमटलात आणि बाकीने आणि घुसमट होला मग तुम्हाला मार्ग सापडत नाही मनुष्य हतबल होतो आणि अशावेळी कोणतरी व्यवस्थित चांगला मनुष्य जो हिंमत देणार आहे आपण एका गुहेमध्ये अडकलो गेलो तर एक उंदीर आहे तो पण तुम्हाला रस्ता दाखवू शकतो hmm. तो कसा जातो त्याप्रमाणे तुम्ही जाता वठवागळ कसं जातं त्याप्रमाणे जाता तिथे तुम्ही त्यावेळी तुमची जे बुद्धिमत्ता वापरलीच पाहिजे किंवा अनुभव किंवा हा जातो आहे म्हणजे इकडनं खूप बाहेर रस्ता आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि बँक पण काय होईल जास्तीत जास्त मी तर सिम्पल त्यांना ॲडवाईस करतो अशा लोकांना तुझी आज पंच्याऐंशी नव्वद एकर जागा आहे पन्नास एकर विकली दीडशे करोड आले दीडशे करोडचे पाच भाग कर एक भाग तुझ्याकडे ठेव चार भाग चार बँकेशी बघून फायनल करून टाक चार बँकेची तुम्ही जेव्हा फायनल करतात बाजारात हवा येते की यार याने फायनल केलंय दुसरी बँक येते तुमच्याकडे आम्ही देतो सर बँकेला पण पैसे भरणारा मनुष्य लागतो आणि महाराष्ट्रानेच लागतो कारण तो पळून जात नाही कामत सर आता ऍक्च्युली तुम्ही जे सांगता आहे त्यातून हा प्रश्न निर्माण होतो की आपल्याला लहानपणापासून ला,